हाय गाईज, मी माधुरी। माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। पावसाळा सुरू झालेला आहे। पावसाळ्यात गरमागरम भजी खायची मजा काही औरच असते। चला तर त्यासाठी आपण बनवणार आहो कुरकुरीत बटाटा भजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कोथिंबीर, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा। चला तर आता मी बटाटा सोलून घेतलेला आहे। त्याच्या मी सारख्या स्लाईस करून घेते आहे। त्या स्लाईस तुम्ही स्लायसरने केल्या तर अतिउत्तम। स्लायसरने कशा सारख्या स्लाईस होतात बघा। तर आता आपण डो बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1.5 ते 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेते आहे आणि त्यावर आता आपण 1 चमचा मी मक्याचं पीठ घालून घेते। मक्याच्या पिठाने कशी टेस्ट जरा आपली वाढणार आहे भज्याच्या पिठाची। आणि ओवा मी थोडासा हाताने चोळून घेतलेला आहे आणि त्यावर आता मी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालून घेते आहे। थोडा बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि चवीप्रमाणे मीठ, आणि ऑलरेडी मी ठेचा घातल्यामुळे थोडं तिखट कमी घालते आहे, आणि हळद, धनेपूड, हे सगळं बॅटर आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि मी यात सोडा बिलकुल घालत नाही आहे। आणि पाण्याच्या साह्याने आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी हे बॅटर घट्ट ठेवणार नाही आहे, मी हे थोडं पातळच करून घेते आहे। कारण हे बॅटर बघा मी आता कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये करते आहे, त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण केल्याने ना भजी एकदम कुरकुरीत होतात आणि बटाट्याची पण टेस्ट छान येते। आणि आवरण एकदम पातळ असल्यामुळे बटाटे खूप छान लागतात। तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मला सांगा केल्यावर कसे झाले ते, आणि कमेंट्समध्ये सांगा। बघा आपलं बॅटर अशा प्रकारे राहणार आहे। आणि मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याचा आता आपण 3 ते 4 पळ्या मोहन आपण त्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत। कारण आपण सोडा घातलेला नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपले बटाटे भजे ना कुरकुरीत होणार आहे। बघा आता आपण स्लाईस बटाट्याचे एक एक घालून बॅटरमध्ये तळायला घेतो आहे आणि हे आवरण आपलं एकदम पातळ राहणार आहे ना, त्यामुळे बटाटे भजे इतके टेस्टी लागणार ना। तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते, आणि कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा तर आता हे आपले तळून होतात आहे, मीडियम फ्लेमवर मी तळून घेते आहे हे। आता याला आलटून पालटून आपल्याला तळून घ्यायचं आहे। यात तुम्ही तेलाच्या ऐवजी सोडा पण घालू शकता, पण सोड्यापेक्षा तेल घातलेलं उत्तम। बघा मी दोन्ही साईडनी छान तळून घेते आहे, याला कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहो। चला तर आपले बटाटे भजे तयार होत आलेले आहे, आपण हे बाहेर काढून घेणार आहो। आणि बघा आवडल्यास मला सांगा कसे झाले ते। आणि मुलांना तर ही भजे काय मोठ्यांना पण खूप आवडतात। आणि पावसाळ्याची मजा घ्या आणि बटाटे भज्यांची मजा घ्या आणि सांगा बटाटे भजे कसे झाले ते।